तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा फक्त बौद्ध समाज आहे का, बाकीचे का दिसत नाहीत? ॲक्च्युली त्यांची मानसिकता आहे, परंतु जे बी जे पी, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचे थॉट्स हे फक्त राजकारणापुरते वापरतात, परंतु त्यांच्या घरात राजकारण बाबासाहेब दिसत नाही किंवा त्यांच्या मनातही रुजलेले दिसत की त्यांच्या खानदानातही दिसलेले नाही रुज, फक्त ते वरच्यावर करतात, जे दाखवणं हे दिसतं त्यांचं तसं नसतं, त्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे, फक्त बाबासाहेबांचं नाव ओठावर आणि आतमध्ये त्यांचं राजकारण चालू असतं. त्या बाईनी आणि त्या पुरुषांनी जो राणे व्यक्ती आहे तो इथला खालच्या पातळीवर जो बोलू शकतो, अशा माणसाला जर पोलीस प्रशासनाला जर न्याय आम्हाला दिला नाही तर अशा व्यक्तीला आम्ही सर्व आंबेडकर आणि त्या घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो इथे. त्याला ठोकून काढू आपण, असे उद्योग त्यानं पुढे केले नाही पाहिजे, कोणीच नाही केले पाहिजे, तो असे आदर कोणी पण असू दे, त्या घरात घुसून ठोकू त्याला. आता अशी ज्याने विटंबना करणारा व्यक्ती कोण तो राणे घडवा, त्याला ठोकल्याशिवाय समाज राहणार नाही, त्या घरात घुसून मारणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. निच्छेद आहे ते हरामपूर राणेचा निच्छेद आहे. नाव काय प्रश्न आहे, निच्छेद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अरे संविधानाचा विजय असो, अरे संविधानाचा विजय असो. निच्छेद असो निच्छेद असो, प्रल्हाद राणेचा विजय असो. निच्छेद असो निच्छेद असो, प्रल्हाद राणेचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बरं, तिची तिची जी तिच्या बँडीवर जी तिची बहिणीची 20 तारखेला पोस्ट आहे, याची चार बहिणीची 20 जूनला आणि याची 4 जूनला तिची ऍड्रेस सुटी का झाली याची? हा झाली. तिची परत देऊ का तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, संविधानाचा जय असो, संविधानाचा जय असो. नमस्कार, मी आदर्श तळे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक कल्लोळ माजला होता, ज्यामध्ये प्रल्हाद राणे या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान, तसेच जगाला समतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माच्या विरोधात आक्षेपारी अशी विधानं केली होती. आणि या सर्व विरोधात, या दोघंही भाऊ बहिणींच्या विरोधात नेरळ पोलीस स्थानकामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून आज बदलापूर शहरामध्ये पंचकृत नेते, खरं तर लोकनेते प्रवीणभाऊ राऊत आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल या प्रकाराबद्दल? खूप असा निंदनीय प्रकार आहे या, म्हणजे बाबासाहेबांच्या आणि संविधानाला हा जे विटंबना करण्यासारखं ह्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ह्याला नक्कीच मला तर वाटतं का नेरळ पोलीस स्टेशनला त्याच्या आशा राणे त्यांच्या नावाने इथं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आमच्या सर्व बदलापूर शहरातली ग्रामीणच्या सर्वांची मागणी अशी आहे का बदलापूर पोलीस स्टेशनला का हो जो प्रल्हाद राणे त्याच्यावर पण सुद्धा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, का जेणेकरून पुन्हा कधी कोणी असं वक्तव्य करायची हिंमत नाही केली पाहिजे. बरोबर. प्रल्हाद राणे, अशी पहिली प्राथमिक माहिती अशी की प्रल्हाद राणे हा बदलापूरचा आहे आणि पॉलिटिक्सच्या संदर्भात असा एक व्यक्ती आहे भाजपाची, तर अशा संदर्भात जर वारंवार बाबासाहेब आंबेडकरांना टार्गेट करून समाजामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात असेल तर तुमची प्रतिक्रिया काय? अशा समाजकंटकांना कायदेशीर कारवाई केली जाईल, भले ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, पण पक्षाने काय त्यांना असं सांगितलं नाही, पक्ष आणि बाकी हे सुद्धा संविधानाच्या नुसारच चालतो. आणि जर कोणी असा जर समाजकंटक असेल तर त्याला नक्कीच कायदा धडा शिकवल. वहिनी, जेव्हा एक स्त्री अशी भूमिका घेते, कारण संविधानाने एका स्त्रीला चूल मूल याच्या पलीकडे आणून राष्ट्रपतीपर्यंत घेऊन गेले संविधान, तर अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री जेव्हा अशी विधानं करते, बाबासाहेबांवर टीका करते, तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
नाही खरोखरच अतिशय दुःख होतं असं ऐकताना की एक महिला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकते, कारण आज समाजामध्ये वावरताना किंवा ताटमानेने जगताना बाबासाहेबांचे आशीर्वाद सगळं महिलांच्या पाठीशी आहेत, त्यामुळेच आम्ही सर्व महिला या समाजामध्ये ताटमान करून वावरतो. तर असं कुठलीही महिला करत असेल तर मी संपूर्ण बदलापूरमधील नाही संपूर्ण भारतातील महिलांच्या वतीने तिचा निषेध व्यक्त करते. तर प्रवीणभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते प्रवीणभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली खरं तर समाज एकवटलेला आहे. दोन दिवसांचं अल्टिमेटम या ठिकाणी यांनी पोलिसांना दिलेलं आहे. दोन दिवसानंतर एक अतिशय निंदनीय प्रकार घडला. खरं तर दोन चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक वादळ आलं. ते वादळ असं होतं की नेरळमध्ये आशा राणे आणि प्रल्हाद राणे या दोघा भाऊ बहिणींनी सोशल मीडियावर बौद्ध धर्म विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना ज्या राज्यघटनेवर हा देश गेली 75 वर्ष यशस्वीरित्या वाटचाल करतो आहे आणि आता आझादी का अमृत महोत्सव साजरा करणार आहे असं हे भारतीय संविधान जगविख्यात असं संविधान विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म ज्या तथागतांनी हा बौद्ध धर्म अवघ्या जगाला दिला त्या बौद्ध धर्माबद्दल अवमानकारक अशा भाषेत खरं तर या दोघा भाऊ बहिणींनी अतिशय निंदनीय असा प्रकार केला आणि आज या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याचाच एक भाग म्हणून बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बदलापूरमधला सकल बौद्ध समाज आज जमा होऊन एकत्रित येऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येत सर्व पक्ष पंथ या सगळ्या पलीकडे जाऊन खरं तर एक समाज म्हणून एकत्रित आलेले आहेत आणि या सगळ्यांची भूमिका एकत्र भाऊ बहिणींच्या विरोधात अतिशय कठोर असा गुन्हा दाखल करावा अतिशय कठोर अशी शिक्षा त्यांना हवी जेणेकरून हा भारत देश ज्या हजारो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदतो आहे सर्व जाती धर्म पंथ वंश भाषा यांना एकत्रित घेऊन नांदतो आहे ही सर्व एकता एकात्मता अखंडित राहावी त्याला कोणत्याही गोष्टी बाधक ठरू नये यासाठी या सगळ्या गोष्टींचा एक खटापोट या ठिकाणी चाललाय. माझ्यासोबत गायकवाड साहेब आहेत विलासजी गायकवाड साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात. विलासजी काय सांगाल काय भावना आहेत भीमानु यांच्या एक धम्म बांधव म्हणून एक समाज बांधव म्हणून. सर्वांना जय भीम क्रांतिकारी जय भीम. आज जी आशा अनंत राणे आणि प्रल्हाद राणे यांनी जी पोस्ट केलेली आहे प्रल्हादची 4 जूनची पोस्ट आहे आणि आशाची 20 जूनची पोस्ट आहे. परंतु या पोस्टमध्ये इतके गाणाडे पद्धतीने हे केलेलं आहे त्यांनी की प्रथम त्यांनी बाबासाहेबांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे संस्कृतीचे तुकडे केले त्यानंतर त्यांनी संविधानावर आरोप केलेला आहे नंतर त्यांनी बौद्ध समाजावर पण आरोप केलेला आहे बौद्ध समाज मुक्त भारत करायचा आहे. इतक्या खालच्या पातळीवर ह्या स्त्री आणि पुरुषांनी जी केलेली मला तर वाटतं यांचं संविधानाचं केल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि बाबासाहेब आणि बौद्ध समाजाच्या त्यांना ॲट्रॉसिटी झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने आहे. जर का हे पोलीस स्टेशन एक पोलीस स्टेशन नेरळमध्ये आशा अनंत राणेवर ॲट्रॉसिटी होते तर बदलापूरमध्ये ही तो जो व्यक्ती राहतो प्रल्हाद राणे त्याच्यावरही ॲट्रॉसिटी झाली पाहिजे. अन्यथा आम्ही 2 दिवसाचं साहेबांना अल्टिमेट देत आहोत या 2 दिवसात येणाऱ्या 2 दिवसात आम्ही मोठं आंदोलन बदलावर उभं करणार आहोत आणि यांची जी काय असेल ती संवैधानिकरित्या आणि कायद्यानुसार ते कार्यक्रम करून घेणार आहोत. हिंदू असो बौद्ध असो जैन असो ख्रिश्चन असो मुसलमान असो आपण सर्वजण गुण्यागोविंदाने हजारो वर्ष राहतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि मग बौद्ध मुक्त भारत असं करू अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा काय मनात विचार येतो. ही खालच्या पातळीची विचारसरणी त्यांची ज्या भारतामध्येच राहतात ज्या संविधानावर जगतात जी स्त्री आशा राणे तिला जो अधिकार दिला तो बाबासाहेबांच्या संविधानाने दिला आहे पुन्हा ताशी ती जी स्त्री विचार करते मग तिला पूर्वीचा भारत जी मनुस्मृती आहे ना मनुस्मृती त्यानुसार पाहिजे होता तिला तर तिला आज समजलं असतं का ती मनुस्मृती आणि आजचा संविधान युग हे कसं असतं ते समजलं असं. आज अमृत महोत्सवही तुम्ही वाटचाल करता 75व्या ना इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाता याच्यावर तर तुमची मानसिकता आजही दिसते आणि जे सनातनी वगैरे जे काही असे विचार करतात कट्टर वगैरे मग आम्ही जायचं कुठं बौद्ध राष्ट्र मुसलमान ईसाई ख्रिश्चन ह्या लोकांनी जायचं कुठं आम्ही राहायचं कुठं मग आम्हाला असं राष्ट्र निर्माण करून द्या तुम्ही दुसरीकडे जा असं काहीतरी करा सरकारने किंवा शासनाने यांच्यावर हे करून लवकरात लवकर कारवाई करे अन्यथा याला खूप मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर त्या अशा प्रवृत्त्या ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. विलासजी मी तुमच्याकडे आणखी एक इतिहासाला संदर्भून असा एक प्रश्न विचारतो. खरं तर या देशात अनेक राजे झाले अनेक चक्रवर्ती सम्राट झाले कोणाचं राज्य किती वेळ टिकलं हे माहीत सगळ्यांनाच माहिती आहे परिचयाचे अनेक राज्य आली ते कोलमडलीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब यांच्या हस्तून जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानावर 75 वर्ष हा देश जो देश म्हणून नव्हताच प्रांतात विखुरलेला एक प्रदेश आज देश म्हणून इतकं यशस्वीपणे वाटचाल करतो आहे सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांना राईट टू लाईफ आहे मूलभूत अधिकार मिळतात ह्या सगळ्या गोष्टी मिळूनही जर संविधानावर आघात केले जात असतील बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आघात केले जात असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा फक्त बौद्ध समाज आहे का बाकीचे का दिसत नाहीत.
ॲक्च्युली त्यांची मानसिकता आहे, परंतु जे बीजेपी सेना राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचे थॉट्स हे फक्त राजकारणापुरते वापरतात, परंतु त्यांच्या घरात राजकारण बाबासाहेब दिसत नाही किंवा त्यांच्या मनातही रुजलेले दिसत किंवा त्यांच्या खानदानातही दिसलेले नाही रुजत, फक्त ते वरच्यावर करतात, जे दाखवणं हे दिसतं त्यांचं तसं नसतं, त्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे, फक्त बाबासाहेबांचं नाव ओठावर आणि आतमध्ये त्यांचं राजकारण चालू असतं, त्यामुळे आम्हाला नको. जर तुम्हाला खरोखर संविधान लागू करायचा तो पूर्णपणे झाला पाहिजे, आणि एवढ्या वर्ष जर 75 वर्ष आज किती राज्याचे युद्ध देशांचे झालेत, परंतु संविधानामध्ये जो आता करोनाचा काळ आला होता एका झटक्यामध्ये लॉकडाऊन झाला, ही संविधानाचे हे, परंतु संविधानांना देता ही सनातनी वगैरे हे लोक जे पुढे येतात आणि कट्टरवादी, या लोकांचा निषेध करायचा वाटतो आम्ही. आम्ही बौद्ध समाज म्हणून त्यांचा निषेध करतो. सर, द्रोणकी एक महिला जी आदिवासी समाजातून असते आज देशाची राष्ट्रपती होऊ शकते, संविधानाची ताकद आहे, मग अशी सगळी परिस्थिती असताना बाबासाहेबांच्या संविधानाने संस्कृतीवर कशाप्रकारे आघात केला हे म्हणणं किती मूर्खासारखं वाटतं. ॲक्च्युली त्या आशा अनंता राणे ह्या बाईची खरंच कीव येते मला. जर प्रतिभा पाटील अशी मराठा समाजाच्या आदिवासी समाजाची द्रौपदी मुर्मू ह्या जर राष्ट्रपती, ही संविधानाची पावर आहे. कदाचित उद्या त्या बाई ती बाई होऊ शकते राष्ट्रपती, परंतु तिची जर खालच्या पातळीची थिंक विचारसरणी असेल, ती स्वतः शिक्षिका आहे, एवढे खालच्या पातळी तिची विचारसरणी आहे तर ती काहीच होऊ शकत नाही, आणि तिला फक्त ॲट्रॉसिटीचा फटका तर मिळालेला आहे आता, याच्यापुढे यांनाही भेटणार आहे. त्यामुळे ह्या देशामध्ये जर संविधान तंतोतंत लागू जर झाला तर प्रत्येक स्त्री पुरुषाला आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल एवढंच सांगू शकतो. मिलिंदजी, आधी पॅन्थर होती, पॅन्थरच्या काळात फक्त अन्याय कुठे झाला तर अख्खा महाराष्ट्र पेटायचा, आज सगळीकडे शांततेचं वातावरण आहे, काय वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल? आपला समाज म्हणून आपण एक आहोत का? नाही, आपला समाज म्हणून असे जे अशी जी घटना होते, आज ज्या घटना झालेली आहे या परिस्थितीमध्ये माझा समाज एकवटलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी घटना झाली आहे, नेरूळ नेरूळमध्ये घटना झालेली आहे, त्या बाईनी आणि त्या पुरुषांनी, जो राणे व्यक्ती आहे तो इथल्या खालच्या पातळीवर बोलू शकतो, अशा माणसाला जर पोलीस प्रशासनाने जर न्याय आम्हाला दिला नाही तर अशा व्यक्तीला आम्ही सर्व आंबेडकर त्या घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो थांबतो इथे. तर घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही, मिलिंदजी यांचं हे वाक्य खरं तर अतिशय संतापदायक होतं. तुम्ही हे त्याच्या वतीने केलेलं त्यांचं हे भाष्य अतिशय बोलकं आहे, कारण हा राग आहे, हा संताप आहे जो अनावर होताना दिसतो आहे. खरं तर प्रल्हाद राणे आणि आशा अनंत राणे यांच्या माध्यमातून जे कृत्य आता झालेलं आहे याचा सगळीकडे निषेध होतो आहे, आणि आम्ही देखील त्या कृत्याचं समर्थन करत नाही. आमच्या ठळक वार्ताच्या परिवाराच्या मार्फतसुद्धा आम्ही त्याचा निषेध नोंदवतो. तुर्तास तरी एवढंच नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे प्रकरण पुढे काय वळण घेतं पाहायला विसरू नका. ठळक वार्ता.